स्वागत। मुंडे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, मुश्रीफ साहेबांचं स्वागत करा तुम्ही। बाबा सिद्दीकी साहेब त्यांचं स्वागत करावं, रुपालीताईंचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन, जिरवळ साहेबांचं, माननीय आमदार अनिल भाईदास पाटील साहेबांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन, ब्रिज भवन श्रीवास्तव जे आपले राष्ट्रीय स्पोक्स पर्सन आहेत त्यांचंही स्वागत। आपले मागे तिकडे मागे बसलेले, अरे मागे बसलेले, हा सर्व सहकारी बंधू भगिनींना विनंती आहे की आपण जिरवळ साहेबांचं स्वागत केलं इकडे मागे मागे। स्वागताचा कार्यक्रम आता संपलेला आहे। माननीय प्रांताध्यक्ष महोदयांना मी विनंती करतो, त्यांनी प्रास्ताविक आणि या प्रवेशाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं। आज पहिला कार्यक्रम प्रवेशाचा आहे आणि त्यानंतर दुसरा कार्यक्रम। ज्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही सारेजण जमलेलो आहोत, माजी आमदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि या राज्याचं
अतिशय गतिमान नेतृत्व ज्यांनी राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने केलं, बॅरिस्टर अंतुल साहेब यांचे पुतणे, माझ्या गेले अनेक वर्षाचे जीवाभावाचे सहकारी मुश्ताकबाई अंतुले यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने आज खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, नेते आदरणीय भुजबळ साहेब, व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कोषाध्यक्ष भाई त्रिवेदी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आमदार हसनजी मुश्रीफ, धनंजयजी मुंडे, विधानसभेचे उपसभापती उपाध्यक्ष नरहरजी झुरवाळ, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी अनिल भैदास पाटील, महिला अध्यक्ष रुपालीताई साखणकर, पक्षाचे वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी, मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष समीरभाई भुजबळ, आमचे राष्ट्रीय सरचिटणीस केके, आज या ठिकाणी आमदार आदिती शिवसेनेमध्ये काम करत, माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी जिल्हा सरकारी वकील म्हणून प्रदीर्घ काम केलं, निवडणूक प्रति असे ऍडव्होकेट विलास नाईक, माझे सर्वच मुंबईचे राज्यांतील उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच आजच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने प्रफुल्लभाई आपण आणि सर्व नेते उपस्थित राहिला, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना त्या सर्वांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा मावळ लोकसभा मतदारसंघातील मित्रपक्षाच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी तिथे माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत गेले, तिथून ते आता निघालेलेच आहेत आणि आपला पक्षप्रवेशाचा सोहळा आणि आपलं मनोगत व्यक्त करत असेपर्यंत आदरणीय अजितदादा सुद्धा व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मुश्ताकबाई, हा तुमचा पक्षप्रवेश ज्या एका निवडणुकीच्या टप्प्यावरती या ठिकाणी होतोय, 18व्या लोकसभेला देश समोर जात आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आदरणीय अजितदादा, भुजबळ साहेब, प्रफुल्लभाई, व्यासपीठावरती बसलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी हा सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून बहुमताच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही सर्वांनीहून घेतला. देश एका बाजूला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गतिमान होत असतानाच स्वर्गीय चव्हाण साहेबांनी ब्रीद वाक्य किंवा एक विचार त्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये दिले की बहुजनांच्या हितार्थ तुम्ही सत्तेमध्ये असलं पाहिजे, सत्ता हे सेवेचं साधन असलं पाहिजे, उपभोगण्याचं नसलं पाहिजे. याच भूमिकेतून आम्ही सर्व सहकाऱ्यांनी विचारपूर्वक लोकशाहीच्या माध्यमातून प्रदीर्घ चर्चेतून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला. मला अभिमान वाटतोय की 53 पैकी 43 विधानसभा सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच आदित्यांच्या नेतृत्वाखालच्या या निर्णयाचं समर्थन त्या ठिकाणी केलं. भुजबळ साहेबांच्या समीर भाऊंच्या पुढाकारातून ज्या वेळेला पहिलं राष्ट्रीय अधिवेशन आम्ही खुलं अधिवेशन एमईडीच्या कॉलेजवरती त्यावेळेला घेतलं होतं, त्यावेळेला सुद्धा आपण स्पष्टपणाची भूमिका प्रफुल्लभाई त्या ठिकाणी मांडली. ज्या विचारधारावरती आपण सर्वजण आपापल्या पद्धतीने 40 वर्ष काम करत आलो, ती विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, या विचारधारेवरतीच एनडीएमधला आपला सहभाग, राज्यातल्या महायुतीला सहभाग, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमधला सहभाग त्याच विचारधारेमध्ये त्या ठिकाणी राहिला आणि त्याच्यातून गेले 8-9 महिने या राज्यामध्ये आपण वाटचाल करतो. आपल्या निर्णयावरती निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं, विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा शिक्कामोर्तब केलं, आपल्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा एक याचिका त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि आज घड्याळाच्या चिन्हाची याचिका प्रलंबित असताना सुनावणी असताना त्याला अधीन राहून आज आम्ही सर्वजण अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक त्या ठिकाणी लढवतो. अशा वेळेला संबंध राज्यभरामध्ये एक वेगवेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.
आणि विशेष करून प्रफुल्लभाई आपण या ठिकाणी आहेत, भुजबळ साहेब आहेत, मुस्लिम साहेब आहेत, धनंजयजी आहेत, आपल्या सर्वांच्या राजकीय भूमिकेच्या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असतानाच अल्पसंख्याक समाज आपल्यावरती खूप नाराज आहे अशा पैकी भूमिका त्या ठिकाणी केली गेली। मुश्ताकबाई, आपल्याला आम्ही केवळ अल्पसंख्याक समाजापुरता सीमित पाहत नाही। बॅरिस्टर अंतुले साहेबांनी दीर्घकाळ या राज्याला नेतृत्व केलं। ज्या मतदारसंघातून आज आदिती आमदार आहे त्या मतदारसंघामध्ये 57 सालामध्ये त्यांनी पहिली विधानसभेची निवडणूक लढली, 62 सालामध्ये विधानसभेवरती निर्वाचित झाले, 67 मधून त्या शिवाजन मतदारसंघातून अंतुले साहेब निर्वाचित झाले, 69 ला वसंतराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री झाले। आज आपल्याला सर्वांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की त्यावेळेला 2 टायर व्यवस्था होती, मंत्री आणि उपमंत्री। प्रफुल्लभाई त्यावेळेला तुम्हालाही अंतुले साहेबांचा स्वभाव माहिती होता, त्यांनी स्पष्टपणे नाईक साहेबांनी सांगितलं की मी उपमंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये येणार नाही। राज्यमंत्री पद महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला प्रथम कोणामुळे झालं तर ते बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या आग्रहाखातर झालं आणि त्याच्यातून राज्यमंत्री पदाची निर्मिती या राज्यामध्ये झाली आणि मग 3 टायर सिस्टम आली, मंत्री राज्यमंत्री काही वेळेला उपमंत्री। निर्णयाच्या बाबतीमध्ये आणि आपल्या स्वतःच्या आत्मसन्मानाच्या बाबतीमध्ये जराही तडजोड न करता व्यापक जनाधार करण्याची भूमिका अंतुले साहेबांच्या कालावधीमध्ये घेतली। ज्यावेळेला अंतुले साहेब 1969 सालामध्ये राज्यमंत्री झाले त्याला माझ्या जिल्ह्यातली परिस्थिती तर भयावह होती। शेतकरी कामगार पक्षाचं एकंदरीत वातावरण, त्यावेळेला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये काम करणं म्हणजे त्याचा जीवाचं कधी काय बरं होईल अशी स्थिती रायगड जिल्ह्यामध्ये त्या कालावधीमध्ये होती। आज आमचे राजू सवई इथे आहेत, ते शिवसेनेमध्ये पण आवर्जून मुश्ताकबाईंच्या प्रवेशाच्या निमित्तानं आले कारण त्यांच्या वडिलांनी माझ्या मतदारसंघाचं 15 वर्ष नेतृत्व केलं। माझ्या सांगण्याचा मतदारार्थ असा की ज्या कालावधीमध्ये अंतुले साहेबांनी पालकमंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतली आणि रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवला, राज्याचे ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले, राज्यभरामध्ये रस्त्यांचं जाळं उभं करत असताना कोकणामधला सर्वाधिक, आज आम्हाला अभिमानपूर्वक या ठिकाणी प्रफुल्लभाई सांगायला आनंद वाटतोय, एकही वाडी वस्ती अशी शिल्लक नाही कोकणातली तिन्ही जिल्ह्यांतील की ज्याला VR, ODR किंवा MDRचा दर्जा नाही। रात्री 3-3 वाजता आमच्या कुलाडच्या डाकबंगल्यामध्ये बसत अंतुले साहेब 6181 प्लॅन करत असताना मी माझ्या बालवयामध्ये त्या ठिकाणी पाहिलं, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली। शमशी साहेब आई याही बैठी हे भी हमारे एक बुजुर्ग अल्पसंख्याक के नेता आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री अंतुले साहेब झाले तो इतिहास तर सर्वांनाच माहिती आहे कारण प्रफुल्लभाई त्यावेळेला सुद्धा आपण राजकारणामध्ये होतातच, पण त्या कालखंडामध्ये सुद्धा अखेरच्या क्षणाला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बदलले गेले जाणार होते, परंतु अंतुले साहेबांचे संजय गांधींचे असलेले संबंध, त्या कालावधीमध्ये आलेले निरीक्षक यांनी अंतुले साहेबांची घोषणा मुख्यमंत्री म्हणून केली आणि 12 जून 1980 ते 12 जानेवारी 1982 हा 1.5 वर्षाचा एक अभूतपूर्व काल महाराष्ट्राने अनुभवला। आज अनेक वेळेला कर्जमाफीचं श्रेय अनेक जण घेतात पण या देशातली पहिली कर्जमाफी, या देशातली, राज्यातली नव्हे तर देशातली पहिली कर्जमाफी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी केली, ती 60 कोटी रुपयाची होती 1980 साली। 1980 सालचे 60 कोटी म्हणजे आताचे किती असू शकतात ते आपण पाहू शकतो। ही धनंजयची महाराष्ट्रातल्या कर्ज शेतकऱ्यांची कर्जमाफी होती। विविध कार्यकारी संस्थांच्या मार्फत जे कर्ज मध्यवर्ती बँकांतून आपण घेत होतो त्यातली पहिली कर्जमाफी या देशाने अनुभवली अंतुले साहेबांच्या रूपाने। रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी हस्तक्षेप केला होता पण त्यांनी सांगितलं की तुम्ही RBIचे चेअरमन असाल, मी राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा RBIच्या गव्हर्नरला अधिकार नाही आणि हे पसंत नसेल तर मी माझा मुख्यमंत्रीपद सोडेल अशी भूमिका अंतुले साहेबांनी या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी घेतली होती हे मला आज या ठिकाणी सांगायचं। नंतर आलेल्या संजय गांधी निराधारची योजना असेल, आज आमदार म्हणून सगळेजण काम करतायत पण मुशीफ साहेब आमदारांना प्रतिष्ठा नव्हतीच, म्हणजे विधिमंडळातली प्रतिष्ठा होतीच परंतु आमदार निवासमध्ये यायचं म्हणजे एक दिवस यायचं दुसऱ्या दिवशी जायचं। आमदारांना कायमची निवासस्थानं दिली गेली, PA दिला गेला, सन्मान दिला गेला, कलेक्टर ऑफिसमध्ये आमदार गेल्यावर कलेक्टरनी उभं राहिलं पाहिजे आणि कलेक्टर ऑफिसमधून आमदार निघून जाताना कलेक्टरनी त्यांना खाली गाडीपर्यंत सोडायला गेलं पाहिजे असा शासकीय जिहार प्रोटोकॉल बाबा सिद्दीकीजी हा प्रिव्हिलेज हा जर काय पहिला प्रथम कोणी केला तो अंतुले साहेबांनी केला। आमदारांचं स्थान लोकशाहीमध्ये बळकट करत असतानाच
महाराष्ट्रामध्ये अशा पैकीच्या योजना त्या कालातेमध्ये केल्या गेल्या, एक झंझावात आंदोलन सभांच्या रूपाने त्या ठिकाणी पाहिला. एकच गोष्ट सांगतो की ते संभाजीनगरच्या दौऱ्यावरती गेले होते. एक वयोवृद्ध स्त्री त्यांना भेटू इच्छित होती. पोलिसांचा गराडा तर होताच, पण प्रचंड गर्दी होती. आंदोलन साहेब म्हणजे गर्दी. हे गर्दीचं समीकरण आंदोलनच्या भोवती हे मुख्यमंत्री पद काय त्याच्या अगोदरपासून त्या ठिकाणी त्यानिमित्त राहिलं. आणि त्या गर्दीमध्ये एक वयस्कर महिला भगिनी त्यांना शोधते असं त्यांना लक्षात आलं. सगळ्यांना बाजूला सारलं आणि त्यांना बोलवलं आणि त्यांनी म्हणाले की का मला भेटायला येत आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही संजय गांधी निराधार योजना सुरू केली पण तिचा लाभ मला मिळत नाही. त्यांनी विचारलं काय मिळत नाही, ते म्हणाला निजामाची पेन्शन मला मिळते. म्हणाले निजामाची पेन्शन किती, तर 1 रुपया. आणि संजय गांधींची पेन्शन 81 साली सुरू केली 100 रुपये त्यावेळेला 100 रुपये. नंतर मुशरीफ साहेब तुम्ही दर खेपेला वार करत गेलात, पण त्यावेळेला 100 रुपये. तिथूनच पीजी गवई चीफ सेक्रेटरी होते आणि गवईनं सांगितलं की एक असेल तर दुसरी लाभ मिळत नाही, हा निर्णय चालणार नाही. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जी आर बदलला पाहिजे. 6 वाजेपर्यंत जी आर बदलला गेला पाहिजे. जी रक्कम जास्त पेन्शनची असेल ती पेन्शन ताबडतोब दिली गेली पाहिजे असं राज्य सरकारचा जी आर 2 तासाच्या आत पाठवा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तिथून ते जालन्याला जायच्या जी आर त्या ठिकाणी आला. गतिमान सरकार कसं होतं ते आंदोलन साहेबांच्या रूपाने आणलं. नंतर अनेक राजकारण झाली, कशा पद्धतीने झाली काय झाली त्याच्या तपशिलात आज ठिकाणी जाऊ इच्छित नाही. प्रफुल्लभाई तुम्हालाच माहिती आहे, भुजबळ साहेबांना माहिती असू शकतो. मी तर त्यावेळेला पोर सौदा होतो, पण मी जवळून पाहत होतो कसं पीएल दाखल झालं, कोण पाठीमागे होतं, तो काय तपशिलाचा आज वेळ नाही. पण त्याच्यातून ज्या वेळेला फक्त उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये काय होतं लेंटिन साहेबांच्या, देर इज अन एक्सेस सिमेंट त्यावेळेला दिलं गेलं. आणि सगळ्याच आज सहकारी संस्था आहेत, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे देतात. म्हणजे मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर फंड याला जे पैसे दिले गेले त्याचा नेक्सेस आहे एवढा फक्त शब्द वापरला. आणि त्या एका कारणासाठी आंदोलन साहेबांना राजीनामा द्यावा लागला. त्याला मी वर्षा बंगल्यावरती वडिलांच्या सोबत गेलो होतो. राज्यातले 220 आमदार वर्षा बंगल्यावरती होते आणि ते सांगत होते की आंदोलन साहेबांचा राजीनामा घेऊ नका. पण नंतर इंदिराजींच्या जवळ त्यांच्या निष्ठा होत्या, निर्णय आला, त्यांनी तो राजीनामा दिला. स्वर्गीय चव्हाण साहेबांचा काँग्रेसचा प्रवेश आंदोलन साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्याच कारकिर्दीत झाला, ज्याचा उल्लेख आज अनेक वेळा पवारसाहेब करतात की माझे 55 पैकी 50 आमदार सोडून गेले. ते 50 आमदार नेमके केव्हा सोडून गेले, तर आंदोलन साहेब मुख्यमंत्री असताना गोविंद राधिक असतील, आपले साताराबाईचे प्रतापराजी भोसले साहेब असतील, जुन्नरचे दिलीप ढमढरे असतील, शेरूचे त्यावेळेला सूर्यकांत पलांडे असतील, ही सगळी गोविंदराजी अधिक मी सगळ्याची नाव घेतली. हे सगळे आमदार जे त्यावेळेला काँग्रेस पक्षामध्ये आले त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते बॅरिस्टर आंदोलन साहेब. त्यांच्या प्रयत्नातून स्वर्गीय चव्हाण साहेबांचा सुद्धा काँग्रेस पक्षातला प्रवेश त्या कालावधीमध्ये झाला. मी प्रकाशाने काय या ठिकाणी सांगतोय की एक असं वलयांकित नेतृत्व या महाराष्ट्राने पाहिलं. नंतर काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणामध्ये अनेक घडामोडी होत गेल्या. कारण मला आठवतं की 77 साली ज्याला काँग्रेस पक्ष विभाजित झाला आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींनी काँग्रेस आय पक्ष स्थापन केला, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये चव्हाण साहेब, वसंतराव नाईक साहेब, वसंतदादा सारी मंडळी एका बाजूला होती आणि एकच नेते त्यावेळेला इंदिरा गांधींच्या सोबत महाराष्ट्रातून होते, त्यांचं नाव बॅरिस्टर अंतुले. वसंत साठे साहेब होते, तुळशीदास जाधव असतील, प्रेमाकाकी असतील, पण बुद्धिमान नेतृत्वांच्यापैकी एक त्यांच्या समेत होतं, त्यांचं नाव बॅरिस्टर अंतुले. आणि ते त्यावेळेला सरचिटणीस देशाचे 1978 साली झाले आणि त्यावेळेला 78 ते 80 जनता पक्षाचं सरकार ज्यावेळेला उलटलं गेलं, जनता पक्षामध्ये वेगवेगळे प्रश्न जे काही निर्माण केले गेले त्या सर्वांच्या पाठीमागची पडद्यापाठीमागची भूमिका कुणी बजावली होती तर ती बॅरिस्टर आंदोलन साहेबांनी बजावली होती. त्याच्यात जनता पक्ष फूट झाला, भारतीय जनता पक्षानंतर निर्माण झाला. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की या वलंकाईत नेतृत्वाने देशपातळीवरती त्या ठिकाणी काम पाहिजे. आणि मी पाहतोय की जसा मी त्यावेळेलापासून माझ्या वडिलांच्या सोबत जायचो त्यावेळेपासून मुश्ताकभाई आंदोलन साहेबांच्या सोबत सावलीसारखे राहिले. आंदोलन साहेबांना भेटायला गेल्याच्यानंतर मुश्ताकभाई भेटले नाहीत असं कधी झालं नाही. पण वर्षा बंगल्यावरती आंदोलन साहेब मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावरती मुश्ताकभाई राहायला कधी गेलेच नाही. कुणी म्हणू नये की मुख्यमंत्र्यांचा पुतण्या इथे आहे आणि इथे बसून काय करतोय. त्यांचं सामाजिक काम, शैक्षणिक काम त्यांनी त्या ठिकाणी चालू केलं आणि त्याच्यातून ते त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आले. आणि 91 सालामध्ये सुधाकर नाईक ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री झाले
त्यावेळेला अनेक वर्षाच्या प्रदीर्घ कालाच्यानंतर अंतुले साहेबांच्या आग्रहा खातर नव्हे तर सुधाकरराव नाईकांच्या आग्रहा खातर विधान परिषदेची उमेदवारी मुस्ताकबाईंना त्यावेळेला मिळाली. त्यावेळेला मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो. जसं विलास नाईक तुम्ही इलेक्शन एजंट होतात तसं मुस्ताकबाईंचा इलेक्शन एजंट सुनील तटकरे विधान परिषदेमध्ये उमेदवार म्हणून त्या ठिकाणी होता. मी त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. ही आठवण एवढ्यासाठी सांगतो की गेला दीर्घकाळचा आमचा राजकीय प्रवास मैत्री त्या ठिकाणी राहिली आणि मग अनेक अनेक स्थितंतर होत गेली. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा होत गेली. त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला माझा प्रवेश 95-99 सालामध्ये झाला. त्याची कारणं का आज मी या ठिकाणी नमूद करू इच्छित नाही. थोडंसं अंतर पडत गेलं पण पुन्हा 2004 सालामध्ये अंतुले साहेबांची लोकसभेची निवडणूक तीन कुलाबा मतदारसंघातून आम्ही जेव्हा लढवली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होताच अंतुले साहेब होते त्यांचं नेतृत्व होतं आणि त्याच्या माध्यमातून ते मोठ्या मताधिक्याने त्याला 2004 सालामधून निर्वाचित झाले. केंद्रामध्ये त्यांना खूप उशिरा संधी दिली. का उशिरा दिली कशामुळे दिली गेली आता काळाच्या ओघामध्ये ते काही बोलणं शक्य नाही. माझ्यापेक्षा जास्ती कदाचित मोकळेपणाने बोलले तर मुस्ताकबाई काहीतरी बोलतील पण अंतुले साहेबांनी ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाला योगदान दिलं इंदिराजींची साथ दिली त्या तुलनेमध्ये अंतुले साहेबांना संघटनेमध्ये नव्हे तर देशपातीवरती त्यांचं प्रशासनाचं प्रचंड बखूप आकलनशक्ती तर काय बॅरिस्टरच होते त्या मग काय असल्याचं काय वेगळं सांगण्याचं काही कारण नाही. उर्दू इंग्रजीवरचं त्यांचं असलेलं प्रभुत्व आणि एकंदर पकड घेणारं नेतृत्व त्या माध्यमातून त्यांनी एक वेगळा दबदबा संबंध देशाच्या राजकारणामध्ये निर्माण केला होता. पण काँग्रेस पक्षाकडनं का कोणास्तोक का त्यांना न्याय मिळू शकला नाही की अखेरच्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी कळू शकलं नाही. शेवटचा कालखंड हा असाच त्या पद्धतीने गेला. आज नरगिस भाभी आहेत नाही त्यांची साथ अंतुले साहेबांना त्या ठिकाणी मिळाली. पण मुस्ताकबाई तुम्ही त्या राजकारणामध्ये सक्रिय राहिलात. 99 सालामध्ये लोकशाहीकडचं सरकार आलं. विलासरावने एक आठवण मनामध्ये ठेवली. विलासरावांचे सुद्धा ऋण व्यक्त केले पाहिजे की त्यांचा लातूरचा जिल्हा अंतुले साहेबांनी दिला त्याची आठवण मनामध्ये ठेवत विलासरावनी मुस्ताकबाईंना प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष नेमला कॅबिनेट दर्जाचा म्हणून आणि प्रदीर्घ काळ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून मुस्ताकबाई तुम्ही त्या ठिकाणी काम करत आलात. गेले अनेक वर्ष तुमचं काम सतत चालू राहिलं परंतु सक्रिय राजकारणाचा तुमचा सहभाग आम्हाला कधी पाहायला मिळाला नाही. कारण तुमची गुणवत्ता इतकी मोठी होती अंतुले नावाचा करिश्मा महाराष्ट्रामध्ये इतका मोठा होता की काँग्रेस पक्षाने ठरवलं असतं तर मुस्ताक अंतुलेंचा उपयोग पक्षासाठी इतका झाला असता. ज्यांची काही किंमत नव्हती त्यांना खूप मोठ्या पदावरती बसवलं गेलं. मला अधिकार नाही तो कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 99 सालापासून होतो. पण मुस्ताक अंतुलेंचा योग्य पद्धतीने उपयोग केला गेला असता तर महाराष्ट्रातली काँग्रेस कितीतरी अधिक मजबूत झाली असते. बाबा सिद्दीकींनी योग्य वेळेला निर्णय घेतला. मी का सांगतोय बाबाजी तुम्ही पण दीर्घकाळ काँग्रेस पक्षाचं काम त्या ठिकाणी करत आलात. मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही तुमचं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण केलं पण अजितदादांनी घेतलेला निर्णय योग्य आहे अशी भूमिका मांडत तुम्ही त्या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केलात. प्रफुल्लभाईंची त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांशी संवाद करण्यामध्ये महत्वाची भूमिका त्या ठिकाणी राहिली. माझा सुद्धा मुस्ताकबाईंजवळ दीर्घकाळ चर्चा सुरू होती परंतु थेट पक्षप्रवेश करा असं बोलण्याचं धाडस मी कधी केलं नाही. मी खरं सांगतो त्यांची माझी मैत्री खूप आहे. ह्या सम्राट हॉटेलमध्ये बसत आम्ही जिल्ह्याचं राजकारण अनेक वेळेला केलं. माझं 95 उमेदवारी नव्हती. अंतुले साहेबांना त्यावेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मी जिल्हा परिषदेमध्ये राहावं असं वाटत होतं. पण हे आणि मी बसलो ह्यांनी सांगितलं नाही तुम्ही आता तटकरजी लढलं पाहिजे. ह्यांनी अंतुले साहेबांना सांगितलं आणि 95 माझी उमेदवारी कशी झाली ती ह्या सम्राट हॉटेलमध्ये बसून आम्ही दोघांनी मिळून केली. त्याच्यातले एक ते मुख्य सूत्रधार आहेत याची आठवण सुद्धा मी या ठिकाणी या निमित्ताने करतो आहे. माझ्या सांगण्याचा मतदार्थ भुजबळ साहेब हाच आहे की संबंध आहेत सौहार्दाचे आहेत. आमच्या रेहाना उंडरे इथं आल्यात. यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून 95 शिवधन मतदारसंघामध्ये उमेदवारी केली. डॉक्टर उंडरे रिनाउंड इरॉलॉजिस्ट त्यांच्या त्या पत्नी 95 तिथं रवींद्र राऊत पराभूत झाले कारण ह्यांनी उमेदवारी केली. 3 तिथं विभाजन झालं आपल्याला माहिती आहे. 99 गुलाम पेशवा साहेबांच्यासाठी गुलाम पेशवाचे चिरंजीव समोर बसलेत. राष्ट्रवादीची स्थापना झाली. गुलाम पेशवा पक्षामध्ये आले. भुजबळ साहेब प्रदेशाध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाची आमची युती. जयंत पाटलाने आग्रह धरला शिवधनमध्ये त्यांना जागा मिळाली पाहिजे. आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला. गुलामबाई पेशवांना 99 राष्ट्रवादीनी उमेदवारी दिली पाहिजे. शेवटी एकाच जागेवरती भुजबळ साहेब मंत्रीपूर्ण लढत झाली आणि तुमच्या सहीने ईबी फॉर्म जो मिळाला तो आमच्या या चिरंजीवाच्या वडिलांना गुलाम पेशवांना 99 मिळाला. त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश 4 दिवसापूर्वी केला. ही सगळी मंडळी या ठिकाणी येत आहे ज्या वेळेला आपल्या भूमिकेबद्दल एक विशिष्ट पैसा समरण निर्माण केला जातोय त्यावेळेला या सर्वांनी म्हणून दाखवलेला आहे.
की दादांनी घेतलेली, प्रफुल्लभाईंनी, भुजबळ साहेबांनी घेतलेली भूमिका धर्मनिरपेक्ष विचारापासून आलेली नाही. देशाला गतिमान करायचं असेल, राज्याला प्रगतीपथावरती न्यायचं असेल, तर या वेळच्या निवडणुकीमध्ये नव्हेच तर पुढील राजकारणामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालं पाहिजे या विचारातून आजचा क्षण या ठिकाणी आलेला आहे. मला खूप समाधान वाटलं, कारण माझ्या राजकारणाची सुरुवात अंतुले साहेबांच्यापासून झाली. माझ्याबद्दल सतत बोललं गेलं की मी अंतुले साहेबांना फसवलं, विश्वासघात केला वगैरे वगैरे. काळाच्या ओघात रायगड जिल्ह्याच्या जनतेला त्याची उत्तरं नक्की त्या ठिकाणी माहिती आहेत. दादांच्या सोबत निर्णय घेतल्यावर सुद्धा तसंच सांगितलं गेलं. पण आज मला प्रफुल्लभाई खूप अंतकरणापासूनचं समाधान आहे. मी भावनिक आहे की आज साहेबांच्या घरातील दीर्घकाळ त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरलेले त्यांच्या मोठ्या भावांचे चिरंजीव आणि त्यांचे जावई मुस्ताकबाई अंतुले आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचा आपण सर्वांनी म्हणून या ठिकाणी काळाच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया. विलाजी नाईक, तुम्ही पण दीर्घकाळ वकील व्यवसाय केलात, पहिल्यापासून आम्हाला जिल्ह्यात लढलात. 96 अंतुले साहेबांची निवडणुकीचा निकाल सकाळी 7-8 वाजता लागला, त्यावेळेलाही इलेक्शन एजंट होते आनंदरेच. आणि निवडणुकीचा निकाल 4 तास उशिरा लागण्यामध्ये आम्ही इकडे भांडत होतो आणि हे समोरून भांडत होते. 6 निवडणुकीत हे इलेक्शन एजंट राहिलेत. आत्ताही गीते जाऊन त्यांना भेटले, आत्ताही भेटले नाहीत असं नाही, जाऊन त्यांच्या घरी भेट घेतली, तरी पण त्यांचा आणि आमचा डायलॉग चालू होता. त्याचा प्रत्यंतर आज त्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशामध्ये या ठिकाणी होत आहे. आज असंख्य सहकार्य आहेत, वेळेअभावी आम्ही सर्वांनाच काही या ठिकाणी बोलू शकलो नाही. पण मुस्ताकबाई, तुमचं वलय सीमित रायगड पुरता नाही, शेजारचा रत्नागिरी पुरता नाही, तर महाराष्ट्रामध्ये अंतुले नावाने एक मोठं झंझावात निर्माण केलं होतं. माझी एवढीच अपेक्षा आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून, अवधी कमी आहे. प्रफुल्लभाई सांगतील, दादाही सांगतील, भुजबळ साहेब सांगतील, पुढच्या काही दिवसामध्ये तुम्ही रायगडमध्ये फिरालच, इतर ठिकाणी फक्त फिरलात, तरी अंतुले आता अजित पवारांच्या सोबत फिरतायत, याच्यामुळे वातावरणाची निर्मिती इतकी फुकी होईल की त्याच्यातून एक वेगळा राजकारणाला कलाटणी, आज निर्णय क्षणाची जी काही कलाटणी असते ती निर्णय क्षणाची कलाटणी आपल्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने त्या ठिकाणी होईल. आपला आदर, आपला सन्मान पक्षाच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. दीर्घकाळची आपला हा राजकीय प्रवास आहे, म्हणून काँग्रेसने काय केलं त्याच्यापेक्षा दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळीसुद्धा उद्याच्या भवितव्याच्या कार्यामध्ये संघटन, प्रशासन आणि इतर काही बाबतीमध्ये सुद्धा योग्य तो सन्मान त्या ठिकाणी करत आपल्या दीर्घकाळाच्या अनुभवाचा आणि अंतुले साहेबांच्या समेत राहिला असल्यामुळे अनेक डावपेचांचा तुम्ही साक्षीदार असल्यामुळे, पण त्यावेळचे डावपेच काँग्रेस पक्षांतर्गत होते, त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. अगदी आता डावपेच काही नाहीत, फक्त पक्ष मजबूत करण्यासाठी करावायच्या असलेल्या भूमिकेमध्ये आपला अहम रोल पुढच्या कालावधीमध्ये राहील अशाच भावना प्रास्ताविकेच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. प्रदेशाध्यक्ष जरी असलो तरी आज त्यांची माझी मैत्री असल्यामुळे मी थेट प्रास्ताविक केलं, त्यामुळे आता बाकी काही नाही, वरती बोलून दादा येईपर्यंत आपण त्यांना सन्मानित करूया, 2 मिनिटं तेही बोलतील, आपणही विचार मांडूया आणि मग आपल्याला जाहीरनामा प्रसिद्ध करायचा आहे. पण जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी तुमचा पक्षप्रवेश हा जाहीरनाम्याच्या हाती सुद्धा पुष्टी देणारा, शक्ती देणारा, ताकद देणारा आहे, एवढंच या ठिकाणी आम्ही त्यांनी मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आणि विशेष करून माध्यमाच्या प्रतिनिधींचे आणि सर्व नेते मंडळींचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय मुस्ताकभाई अंतुले साहेबांचा पक्षप्रवेश होईल. माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब, भुजबळ साहेब, नंतर प्रदेशाध्यक्ष माननीय तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत शुभ हस्ते प्रवेशाचा कार्यक्रम होईल. त्यांना पुढे गेला तरी चालेल सगळे. यानंतर ॲडव्होकेट विलासराव नाईक यांचाही पक्षप्रवेश होईल. त्यांनी वर येऊन
कृपया मुस्ताक भाई आपलं खूप खूप स्वागत, नाईक साहेब आपलंही स्वागत। यानंतर माननीय मुस्ताक भाई आपल्याला विनंती आहे की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, ज्यांनी अतिशय प्रेमानं आणि आपुलकीनं माझ्याबद्दल आणि बॅरिस्टर अंतुले साहेबांच्याबद्दल जे उद्गार काढलेत त्याच्यामुळे मी भारावून गेलो आहे। खरं म्हणजे अनेकदा मला स्वतःला कंट्रोल करावं लागलं, मला इतक्या माझ्या जुन्या आठवणी ह्या सगळ्या त्यांनी त्यांना जुन्या आठवणींना जो उजाला दिला आज आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या देखत मी आपला आभारी आहे। प्रफुल्लभाई पटेल साहेब, छगन भुजबळ साहेब, मुंडे साहेब, फार वर्षानंतर त्रिवेदी साहेब पण भेटले आज, हसन मुश्रीफ साहेब, बाबा सिद्दीकी साहेब, मॅडम आणि आपण सगळे, मी आपल्यामध्ये नवीन आहे, सगळ्यांची नावं माहीत नसल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेणार नाही। नजीब मुल्ला दिसत आहेत पाठीमागे, आमचे आनंदराव दिसत आहेत, बरेचसे जुने मित्र दिसत आहेत। आजचा दिवस माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। अनेक वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम केल्यानंतर अनेक वर्ष माझी आणि तटकरे साहेबांची ह्या विषयावर चर्चा झाल्यानंतर कधीतरी तो क्षण येणार होता, आपल्या कुणाला काय माहीत नसतं की कधी काय होणार आहे, ते कुठेतरी लिहिलं जातं की हा क्षण कधी येणार आहे आणि ही घटना कधी घडणार आहे। 22 एप्रिलचा दिवस उजाडला आणि मी माझ्या सगळ्या जुन्या मित्रांच्या सोबत येऊन परत बसलो। मला आठवते भुजबळ साहेबांच्या बरोबर आम्ही 92 ते 98 विधान परिषदेमध्ये असताना भुजबळ साहेब आमचे नेते होते आणि अनेक भुजबळ साहेबांचे त्यावेळेचे किस्से आहेत। पण मधल्या पिरियडमध्ये मधल्या काळामध्ये मी पाहत होतो की गेली 15 वर्ष श्रीवर्धन मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं तटकरे साहेबांनी कामाची सुरुवात केली, त्याच्या अगोदर माणगाव रोह्यामध्ये केली, हे सगळं पाहिल्यानंतर मला नेहमी वाटायचं की कदाचित अंतुले साहेबांनी ज्या ज्या योजना त्यावेळेला आखल्या होत्या,
मग ते रस्त्याच्या असतील, पुलांची, पाण्याची योजना वगैरे वगैरे, त्या सगळ्या योजना त्यांच्यानंतर आणि तटकरे साहेबांच्या आमदारकीच्या पिरियडच्या मधल्या पिरियडमध्ये एक 10-12 वर्ष अशी गेली की ती सगळी कामं थांबली होती. त्याचं कारण असं होतं की 95 साली जेव्हा रवींद्र राऊत साहेब हरले त्यावेळेला शिवसेनेचे उमेदवार तिथे निवडून आले आणि सातत्यानं शिवसेनेचे उमेदवार 3 वेळेला निवडून आले. आणि मग जेव्हा तटकरे साहेब तिथे 2009 साली आपण आलात आणि आपण कामाची जी सुरुवात केली त्यानंतर प्रत्येकाला असं वाटत होतं की काम जर करण्याची धमक जर कोणामध्ये असेल, कारण ह्या जिल्ह्यांनी अंतुले साहेबांना काम करताना पाहिलेलं होतं. ह्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना मी आपल्याला म्हणजे बरंचसं त्यांच्याबद्दल जरी बोललं गेलं असलं तरी एकच वाक्य बोलेन की दुसरा कोणी इम्प्रेस करू शकला नाही, प्रभावित करू शकला नाही, की तुम्ही प्रभावित करू शकला. तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीने राज्यमंत्री असताना आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्री असताना, तर त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की शेवटी आपण समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणामध्ये आलो आहे. आपला पिंडच आहे तो समाजकारण आहे. आपल्याकडनं जर समाजकारणच होणार नसेल तर राजकारणामध्ये राहून तरी काय करायचंय? समजा आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये राहिलो काय आणि नाही राहिलो काय, तरी समाजासाठी काहीतरी जे करायचं आहे ते करण्याची जी ताकद किंवा करण्याची जी दानत ही जी तुम्ही दाखवली त्याच्यामुळे, आणि नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारणामध्ये एक तुफान आलं, एक वादळ आलं, आणि त्या वादळामध्ये राष्ट्रवादी पक्षातले आपण सगळे दादांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपण कामाला सुरुवात केली, आणि मला माझा अनुभव असा आहे की तटकरे साहेब मी आपल्याकडे एका महत्त्वाच्या महाविद्यालयाच्या कामासाठी जेव्हा मी आपल्याला पत्र दिलं आणि ते महाविद्यालय बॅरिस्टर अंतुले साहेबांनी सुरू केलेलं होतं, आपण तातडीनं त्याच्यावर दादांना सांगून ते काम करून दिलं. त्यानंतर मी जाणार होतो पण मला जाताना आलं, भुजबळ साहेबांच्याकडे आम्ही एका कामासाठी गेलो, एक वेगळ्या संस्थेच्या कामासाठी. भुजबळ साहेबांनी ताबडतोब, मुंबईची एक फार मोठी नावाजलेली संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे अंजुमन इस्लाम. आपल्या बऱ्याच लोकांना, इथे बसलेल्या लोकांना माहिती आहे, कारण आपल्यापैकी बरेचसे लोक तिथूनच शिकून पुढे आलेले आहेत. बॅरिस्टर अंतुले साहेब सुद्धा तिथेच शिकले, त्याच संस्थेमध्ये, कॉलेज शाळेमध्ये मी शिकलो तिथेच. त्या संस्थेचं एक काम भुजबळ साहेबांच्या खात्याचं होतं. मला जाता नाही आलं, आमच्या मुंबईच्या मी बाहेर असेन, आमचे दुसरे पदाधिकारी गेले होते, आमचे अध्यक्ष गेले होते. भुजबळ साहेबांनी तातडीनं मीटिंग बोलावून रायगड जिल्ह्याच्या कलेक्टरला आदेश दिले की हे काम झालं पाहिजे. ही जी काय काम करण्याची पद्धत आहे, आणि अगदी शेवटी 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 म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर जर कुठलं मोठं काम झालं असेल तर ते काम आहे की गव्हर्नमेंटचं युनानी मेडिकल कॉलेज जे मसल्याला आलं ते केवळ आणि केवळ हसन मुश्रीफ साहेब आणि आपल्या सगळ्या ह्या सगळ्यांच्या सहकारी मित्रांनी जो त्याच्यामध्ये सहभाग घेतला त्याच्यामुळे ते झालेलं आहे. आता हे सगळं मी का सांगतो आहे की कुणाला तरी असं वाटता कामा नये की मी हा निर्णय घेत असताना काय विचार केला होता. मी हा निर्णय घेत असताना जो विचार केला तो एकच विचार होता, आणि तो आहे विकासाचा विचार, की ह्या मतदारसंघाचा किंवा ह्या जिल्ह्याचा विकास करणारी शक्ती. त्याच्यानंतर अदितीताई तुम्ही आमदार झालात, तुम्ही मंत्रिमंडळामध्ये आलात, त्यानंतर तुम्ही कामाची सुरुवात केली, आणि जसं
तटकरे साहेबांनी कामाची जी काय पद्धत लावली होती त्याचप्रमाणे तुम्ही पण तीच त्याच मार्गाने पुढे गेला. आज म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. आपल्या ह्या मागच्या सरकार आणि आताच्या सरकारमध्ये केवळ कोकणाच्यासाठी जे काही फार मोठमोठे निर्णय झाले त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर असे अनेक निर्णय आहेत. रिवर्स रेड्डी रस्ता जो आहे त्याचा निर्णय झालेला आहे, कोस्टल हायवेचा निर्णय झालेला आहे. नंतर मुरुड तालुक्यामध्ये काशीद नावाच्या गावी मुंबईवरनं जाणारा जो रोरो सर्व्हिस आहे जी आता मांडवा आणि मुंबईच्या दरम्यान चालू आहे ती रोरो सर्व्हिस सुद्धा सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला आणि फार मोठ्या प्रमाणात एक मोठी जेटी काशीदला होणार आहे. त्याचप्रमाणे दिघीचा पोर्ट होणार आहे. ही सगळी मोठमोठी कामं की जी अनेक वर्षापासून प्रलंबित होती, अनेक दशकं प्रलंबित होती, ती सगळी कामं ही ह्या सरकारमुळे होत असली तर मग ह्या सरकारला मी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी का साथ देऊ नये. तुम्ही माझा इथे आज ह्या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझा प्रवेश माझा सत्कार केला त्याबद्दल मी आभारी आहे. आपण सगळे इथे बसलेले सगळे लोक हे बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या बरोबर काम केलेले लोक आहेत. प्रफुल्लभाई तर ते आणि त्यांचे संबंध अतिशय घनिष्ठ त्यावेळेचे. तर आपण सगळ्यांच्या दरम्यान मला येऊन खूप आनंद वाटला. माझा आज ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझा जो काय आज प्रवेश झालेला आहे त्याचा मला खूप आनंद आहे. ह्या गोष्टीमुळे मला माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये एक फार मोठा बदल होणार आहे आणि हा बदल माझ्यासाठी किती होईल किंवा माझं स्वतःचं व्यक्तिमत्व त्याच्यामुळे किती मोठा होईल की न होईल त्याच्यापेक्षा माझ्यामुळे जर काय छोटी मोठी कामं होणार असतील आणि त्याला जर हे माध्यम ठरणार असेल तर मी ते करेन. बॅरिस्टर अंतुले साहेबांचं नाव आम्ही सगळे घेतो, मीही घेतो. अनेक प्रकारचा अपप्रचार चालू आहे आणि त्या अपप्रचाराला तोंड देण्यासाठी आपण इथे सगळे उपस्थित असलेले रायगड जिल्ह्यातले कार्यकर्ते एकच उत्तर आहे त्याला की भरघोष मताने आपल्याला तटकरे साहेबांना तिथून निवडून द्यायचं आहे आणि त्याशिवाय आपल्याला लोकांच्या बरोबर कुठल्याही वादात न जाता, कारण लोक जे काय बोलतात त्यांना फक्त बोलायचं असतं, त्याच्या पाठीमागं त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं काय हे नसतं, म्हणून आपण वादिवाद घालत न बसता आपल्याला जे काम करायचं आहे ते काम आपण निवडून येणारच आहात याच्यात काही शंका नाही आहे. ह्या संपूर्ण रायगडच्या लोकसभा मतदारसंघांनी आणि रायगडच्या जिल्ह्यांनी आपल्या कामाची धमक ही पाहिलेली आहे म्हणून त्याच्यात नवीन काहीच होणार नाही आहे. पण मला त्याच्यात सहभागी होता आला, मला तुमच्याबरोबर काम करता आलं याचा मला आनंद होईल. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मला आपल्या बरोबर घेतल्यामुळे माझी प्रतिष्ठा वाढली आहे असं मी समजतो. प्रफुल्लभाई आपने हमको साथ में लेने से हमारी भी इज्जत बढ़ गई, प्रतिष्ठा बढ़ गई, ये मैं आपको मेरे मन से कह रहा हूं, इसमें कोई शक नहीं है. बहुत सारे लोग ऐसे हैं प्रफुल्ल भाई के जो वहां पर इंतजार कर रहे हैं कि क्या ये न्यूज सही है कि गलत है. कुछ लोगों ने बीच में अलग अलग न्यूज भी डालने की कोशिश की, कोई भी पुराना फोटो डाल के दे दिया कि ये खबर गलत है. ठीक है, आज के बाद ऐसा कुछ नहीं है. ये मैं आप सबके सामने गवाही देता हूं कि मैंने आज सबके सामने इतने सारे लोगों की मौजूदगी में मैंने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष में प्रवेश किया है. मैं आप सबका आभारी हूं. मैं फिर से जो है वो दादा तो मौजूद नहीं है लेकिन मैं उनके भी आभार मानता हूं क्योंकि दादा ने आपने भुजबल साहब ने धनंजय मुंडे साहब ने सब ने जो और हसन मुशरफ साहब ने सब ने जो मुझे प्यार से यहां पर बुलाया उसके लिए मैं आपका सबका आभारी हूं. बहुत बहुत धन्यवाद. मुश्ताक भाई आपण आपलं मन मोकळं केलं,
विचार मांडले, पण एक गोष्ट आम्हाला नेहमी जाणवते, मुस्ताक साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत ना, त्यांच्यावर अंतुले साहेबांचा एवढा प्रभाव आहे आम्हाला दररोज जाणवतो. तो विचारांचा आहे, ऍक्शनचा पण आहे, क्विक ऍक्शन. त्यांना दम नावाची चीज नाही त्यांच्याकडे. या अच्छा या सन्माननीय व्यासपीठ, राष्ट्रवादाशी निगडीत असलेले सर्व महान नेते आणि या व्यासपीठावर आज दोन प्रवेश झालेत, एक लोकनेत्याचा आणि एक सामान्य कार्यकर्त्याचा. अनेक पक्ष लोकसभेच्या वातावरणात नेत्यांचे प्रवेश घेतात, कार्यकर्त्यांना विसरतात. राष्ट्रवादीतला नेमका हाच फरक आम्ही जाणला. वेळ हीच, वेळ नवी नाही, वेळ हीच, वेळ राष्ट्रवादाची, वेळ राष्ट्रहिताची. मित्रांनो, 36 वर्ष एक संघटक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक नियोजनकर्ता म्हणून, एक वकील म्हणून, पत्रकार म्हणून निष्ठेने काम केल्यानंतर सुद्धा राजकारणाविरहित मैत्री टिकून राहते, याचं मूर्तिमर्त उदाहरण म्हणजे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे. परवा निवासस्थानी येऊन त्यांनी आग्रह केला की कार्यकर्ता म्हणून तुझी गरज आहे, त्या प्रतिसादाला साथ देतोय आणि तुमच्या सोबत येतोय. यापुढे विकासाला विरोध करण्याचे दिवस संपलेत भुजबळ साहेब. 1986 सालापासून भुजबळ साहेबांबरोबर काम करतोय, अनेक पातळीवर काम करतोय, त्यांच्या मार्गदर्शनात वावरतोय, वकिली व्यवसायातही चांगला स्थिरवलो असताना आता खरी गरज आहे की एका वेगळ्या पद्धतीने बांधणीची, नियोजनाची, संयोजनाची, व्यवस्थापनाची. सर्व नेत्यांना विनंती आहे, जी जबाबदारी कार्यकर्ता म्हणून टाकाल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या प्रदेशाध्यक्ष महिलांच्या रुपालीताई, दोन मिनट बाबाजी आप बोलना चाहते नहीं. नमस्कार. आज या ठिकाणी मुस्ताफजी अंतुले यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल भाईजी पटेल, राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब, नरहरीजी जिरवळ साहेब, हसनजी मुश्रीफ साहेब, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, अनिलजी पाटील साहेब, आदित्यजी तटकरे, समीरजी भुजबळ, बाबा सिद्दीकीजी, सूरजजी चव्हाण, शिवाजीराव, सन्माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर अंतुले साहेबांच्या प्रवेशाच्या निमित्तानं रायगडच्या भूमितीतून आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर पत्रकार बांधवांनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम वतीनं मुस्ताफाई अंतुले यांचा जाहीर प्रवेश झाला, त्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि त्यांचा पक्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सन्मान राखला जाईल असं प्रांताध्यक्षांनी सांगितलं, पण ते इथून पुढे वेळी दिसून येईल. आदरणीय प्रांताध्यक्षांनी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केलं की महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री कशा स्वरूपाचे होते, किती गतिमान, निर्णय क्षमता, कर्तव्य दक्षता, आणि गर्दीमध्ये एखादी महिला भगिनी दिसली तरी तिच्या एका विचारावरून निर्णय घेण्याची क्षमता, त्याच्यामुळे हा विचार पुढे घेऊन चालण्याचा वारसा मुस्ताफभाई अंतुलेजी आपण आपल्या माध्यमातून राबवत आहे. आणि आज आपण पक्षामध्ये प्रवेश केला, आपला हा प्रवेश लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं केवळ
कोकणवासियांनाच आणि कोकणच्या विकासालाच पाठबळ देणारा नाही तर राज्याच्या विकासाला आणि दादांनी घेतलेल्या निर्णयाला पाठबळ देणारा आहे असं मला मनापासून वाटतं. कोकणचा विकास, कोकणचं संवर्धन, कोकणचं जतन हा त्रिवेणी संगम मनामध्ये ठेवत असताना तटकरे साहेब आपण सातत्याने कार्यक्षम आहात. आदितीताई तटकरे असेल, अनिकेत दादा असेल, आपल्या सर्वांच्या माध्यमातून कोकणच्या विकासासाठी आपण पायाभूत सुविधा राबवत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतले आणि या निर्णय प्रक्रियेमध्ये आपणही सहभागी व्हावं असं अंतुले साहेबांना वाटत असताना त्यांनी आज पक्षप्रवेश केला. खरं तर सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास व्हावा म्हणून आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला तो दादांच्या निर्णयाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातल्या शहरी भाग, ग्रामीण भाग, वाड्या वस्त्या आणि पाड्यावरच्या लोकांनी दादांना पाठिंबा दिला आणि त्या दिवसापासून आजतागायत मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होतात, मेळावे होतात आणि सभा होतात हे यासाठी की दादा आपण जो निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य आहे, महाराष्ट्राच्या विकासाचा आहे आणि त्याच्यासाठी आपण अंतुले साहेब आपण जो पक्षप्रवेश केला तो निश्चितपणाने दादांचा जो निर्णय आहे त्याला चालना देणार आहे. आज या ठिकाणी आपल्या अंतुले साहेब आपल्या मित्रपरिवारासह या ठिकाणी पक्षप्रवेशाकरता उपस्थित राहिलेला आहात. पक्षाच्या सन्माननीय व्यासपीठाने आपलं स्वागत केलेलं आहे. आजचा पक्षप्रवेश येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये एक दिशा देणारा तर असेलच पण त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाचे जे प्रश्न आहे ते महायुतीच्या माध्यमातून दादा मांडत असताना दादांचे सर्व सहकारी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मला आवर्जून सांगायचंय मौलाना आझाद महामंडळाचं भाग भांडवल 30 कोटीवरून 500 कोटीवर करत असताना, अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असताना त्यामध्ये अंतुले साहेब आपला सहभाग हा फार मोलाचा राहणार आहे आणि त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आपल्या माध्यमातून या राज्यामध्ये उभं राहील याची आम्हाला मनापासून खात्री वाटते. अनेक ठिकाणी आम्ही प्रचाराच्या निमित्तानं जरी फिरत असलो तर अल्पसंख्याक समाजाचे लोक अतिशय प्रेमाने त्या ठिकाणी उपस्थित राहतात, दादांच्या निर्णयाला पाठिंबा देतात कारण दादांनी घेतलेला हा निर्णय शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्रात पुढे चालवणारा आहे आणि हे आम्ही ठामपणे सांगतो. त्याच्यामुळे आपला आम्हाला निश्चितपणाने पाठिंबा देत असताना आमच्या महिला भगिनींचा सर्वांगीण विकास, सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी आपला हा पक्षप्रवेश आमच्यासाठी फार मोलाचा आहे. पुन्हा एकदा मी आपल्या अंतुले परिवार आणि कुटुंबियांनी दिलेला हा पाठिंबा यांचं मी मनापासून स्वागत करते आणि त्याचबरोबर आपल्या समवेत नाईक सर आपलं देखील या ठिकाणी पक्षप्रवेश झाला. एका कार्यकर्त्याची ताकद फार मोठी असते त्याच्यामुळे कार्यकर्ता हा लहान मोठा नाही, कोणत्याही पक्षाचा पाया हा कार्यकर्ताच असतो आणि आपल्यासारखे कार्यकर्ते पक्षाला जोडले गेलेले आहेत, दादांसमवेत आलेले आहेत. त्याच्यामुळे कमी कालावधीमध्ये दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतले. त्याच्यामुळे फक्त बोलाचीच कडी बोलाचीच भात असं आमचं नाही तर दादांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेत असताना यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय क्षमता ठेवत खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आणि ही विचारधारा महाराष्ट्रात जोपासण्याचा प्रयत्न दादांच्या माध्यमातून झालेला आहे. म्हणून महाराणी सईबाईच्या स्मारकासाठीचा 30 कोटीचा निधी असेल, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी दिलेला 100 कोटीचा निधी असेल, राजमाता जिजाऊ मासाहेबांचं जन्मस्थळ असलेला सिंदखेड राजाच्या स्मारकासाठी दिलेला निधी असेल आणि सर्वसमावेशक म्हणजे मौलाना आझाद महामंडळासाठीचा निधी, एकूणच सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या विचारांवर चालणारं हे महायुती सरकार आणि म्हणून आपला हा निर्णय अतिशय योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण घेतलेला आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.